अरेबियन सी मध्ये असलेला एलिफंटा केव्स, जिथे जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. गेटवे ऑफ इंडिया पासून 11 किलोमीटरच्या दूरीवर असलेला केव्स, जिथे टोटल 7 लेणी आहे, त्यामधील 5 लेणी हिंदू धर्माने संबंधित आहे आणि 2 बौद्ध. उत्तराखंडी सॉन्ग है ना, नेपाली सॉन्ग. अच्छा, आर यू फ्रॉम नेपाल? सो तो यहाँ पे चलो, सही है. थैंक यू. तुम्ही बघू शकता इकडे जे खूप जण येतात, लाईक बाहेरून येतात, ते माणसं आलेले ते नेपाळवरून आलेले. आणि तुम्ही कुठून आले? गुजरात से आए तुम लोग? एलिफंटा केव्स घूमने के लिए. चलो सही, कैसा लगा? ठीक है, चलो चलो. भारी है ना, घेची का भाऊ घेऊन दे ना मला. सो सुपर 16 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पूर्ण एलिफंटा एक्सप्लोर करणार आहोत. आणि इकडे खूप लांबून लांबून लोक येतात, म्हणजे हा प्रसिद्ध आहे आपल्या मुंबईमध्ये. आणि सुपर 16 मध्ये त्यामुळे मी ॲड केला हा. आणि सुपर 16 मध्ये हा आपला लास्ट व्हिडिओ आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा, ठीक आहे? काकी बोलतात एलिफंटा केव्स आहे तिकडे. आम्ही अलिबागला चाललोय, रस्ता चुकला आम्ही वाटतं. खर तर आमचा प्रवास ट्रेन पासून चालू होतो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बस स्टॉप वरून बस पकडून आम्ही पोहोचतो गेटवे ऑफ इंडिया. सॅटरडे असल्यामुळे खूप क्राऊड झालेला होता. सो इकडे बोट टायमिंग आहे 9 AM to 3:30 PM. अँड यु नो वॉट, तिकडे आम्ही पोहोचतो 3:20 PM ला, अगदी 10 मिनिटा अगोदर. 260 ची तिकीट काढून आम्ही बोटमध्ये एंटर करतो. मजा तर आत्ता येणार होती. एक तासाच्या प्रवासामध्ये फक्त समुद्र बघायला भेटणार होता. जाताना आम्हाला हे सुंदर नजारे बघायला भेटतात. मध्ये मध्ये तर एकदम मोठे मोठे जहाज बघायला भेटते. लहानपणापासून माझी हीच इच्छा होती नेव्हीमध्ये जाण्याची, पण मोठे झाल्यावर कधी प्रयत्न केले नाही. त्या गोष्टीचा आत्ताही कधी कधी वाईट वाटते. शेवटी आम्ही एलिफंटाच्या लोकेशनला पोहोचतो. या बोटीतून त्या बोटीमध्ये जातो आणि बाहेर पडतो. ओके, सो फायनली आम्ही एलिफंटाला पोहोचलोय. आणि एक घंटा लागला इथे पोहोचण्यासाठी. जस्ट आम्ही इथे उतरलोय आणि आता जाणार आहे तिकडे केव्सकडे. सो हा आहे रस्ता जाण्यासाठी. तर इथे काही खाण्याचे स्टॉल सुद्धा आहे. इथे एक मिनी टॉय ट्रेन पण आहेत आणि 10 रुपीज चार्जेस आहेत. ती डायरेक्टली आपल्याला सोडते तिकडे सोडणार. आता टॉय ट्रेनने न जाता चालत चालत जातो, कारण का आम्हाला एक्सप्लोर करायचे होते. काही लोकांसोबत संवाद होते, जागोजागी खाण्याचे स्टॉल होते. आता तुम्ही हे बघू शकता इथे तिकीट प्राइस आहे. इथून तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचंय. हे बघ, तर आपण 10 रुपयाची तिकीट घेतली. सो तिकडे जी प्राइस होती कुठे, गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा केव्सला येण्यासाठी, ती होती 260 रुपीज. त्याच्यानंतर फर्स्ट इथे आल्यानंतर तुम्हाला इथे 10 रुपयाची तिकीट फाडावं लागेल. आणि पुढे गेल्यानंतर अजून एक तिकीट आहे. ओके, सो आता इकडने समोर आहे एक छोटीशी ट्रेक चालू होते. लाईक आपल्याला असं वरती जायचं आहे. इथे वडेपाव वगैरे स्टॉल्स वगैरे आहे. अमोल आता प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच विचारतो.
कोणी मित्र भेटले या माझ्यासोबत कोण असेल तर त्यांना एक प्रश्न विचारतो, ते म्हणजे कसं वाटलं तुला हा इकडचा प्लेस आतापर्यंत? आतापर्यंत मला खूप चांगलं वाटलं. समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला भेटले. काय विहंगम दृश्य? एवढी काय बोलतात संस्कृत मराठी, एवढी संस्कृत मराठी. हा हा चलिए. मम्मी आली त्यांची. सुंदर आहे का इथे बिस्किट वगैरे आहे का रे? वरती पोहोचताच आम्हाला माकडाचा झुंड बघायला भेटतो. थोडीफार भीती वाटते. सो एलिफंटा केव्ज मध्ये आपण एंटर केलेला आहे, तर आतमध्ये आपण जाणार आहोत आणि चेक करणार आहोत इथे काय काय आहे. ठीक आहे, तर या तुम्ही माझ्यासोबत. आणि बघा आपल्याला बोट तिकडे सोडते. अच्छा गावात हा का करतो? सो इथे व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, तर आपण हा पूर्ण सेटअप ठेवतोय बॅगीमध्ये आणि आतमध्ये चाललोय. परत एकदा 40 रुपयाचे तिकीट काढतो आणि केव्जमध्ये एंटर करतो. सो हा पहिला गुफा आहे, तिकडने आपण तिकीट काढले. तर आपण जाणार आहोत आतमध्ये. एलिफंटा केव्ज हा प्राचीन असून एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या गुफेला ग्रेट गुफाने ओळखले जाते. तिथे महादेवांची मूर्ती व पिंड सुद्धा आहे. इथे बघू शकता तुम्ही वॉचमॅन फोटोग्राफर बनलाय. ओके मित्रांनो, आपण एलिफंटा केव्ज पूर्ण एक्सप्लोर केलाय. खूप छान असा एक्सपिरियन्स होता आणि मला पण छान वाटलं, कारण की हा मी ते सेकंड टाइम येतोय. तर सुपर 16 आपला कन्सेप्ट पूर्ण झालेला आहे. म्हणजे जेवढे 16 प्लेस होते मुंबईमध्ये, म्हणजे मी डिसाईड केलेले ते पण असे म्हणजे मोजून डिसाईड केलेले. आणि सिरियसली ते 16 प्लेस खूप छान आहेत, तिकडे जाऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ इकडचा, आणि सुपर 16 कन्सेप्ट कसा वाटला ते पण मला सांगा. आणि ऑलरेडी आता क्लोजिंग टाइम झाला, इथे 6 वाजता लास्ट बोट आहे. तर आपण ती बोट पकडून डायरेक्टली जाऊया गेटवे ऑफ इंडिया म्हणजे त्या साईडला. तर फटाफट इथे निघावं लागेल. सो ठीक आहे, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. सो बाय बाय एलिफंटा केव्ज. तर आपण व्हिडिओ इथे संपवतोय. ठीक आहे, जाताना सगळे शॉप क्लोज झाले होते. परत एकदा काही क्षण आम्ही सोबत घेऊन जाणार होतो. दिवस मावळत होता, संध्याकाळचे 6:30 वाजले होते, अंधार होत चालला होता. इथे फक्त समुद्राच्या लाटा कानावर पडत होते. अशा प्रकारे आमचा एलिफंटा केव्ज पूर्ण पार पडतो. व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा.